jungle. नांदेड जिल्ह्यातील व तसेच देगलूर तालुक्यातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्रासाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाइव्ह या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा. भारत जोडो यात्रा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते माननीय खासदार श्री राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी देगलूर तालुक्यात दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक दिनांक 31 ऑक्टोबर 2022 वार सोमवार वेळ सकाळी 10 वाजता स्थळ सिद्धेश्वर मंगल कार्यालय उदगी रोड तालुका देगलूर जिल्हा नांदेड. काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती. विनीत प्रीतम देशमुख तालुका अध्यक्ष शंकरराव कंतेवार शहर अध्यक्ष. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार राहुल गांधी हे देश दौऱ्यावर निघाले आहेत. भारत जोडो यात्राच्या माध्यमातून ते देशातील कानाकोपऱ्यात जाऊन लोकांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रामध्ये आगमन होणार आहे. त्यांची प्रथम सभा देगलूर येथे आयोजित करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर देगलूर येथे या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. या भारत जोडो यात्रेचे दिनांक 7 नोव्हेंबर रोजी देगलूर येथे आगमन होणार आहे. देगलूर येथे राष्ट्रीय नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेनिमित्त शिवाजी महाराज पुतळा येथे लोकप्रिय नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा सिसेटवार यांनी माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्या सभे ठिकाणी MSEB च्या कर्मचाऱ्यांना बोलावून अडचणी होत्या त्या अडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या व स्वतः तेथील साफसफाई करून घेतली. यावेळी उपाध्यक्ष मुफ्ती साहेब, नगरसेवक मेहमूद भाई, शरीफ मामू, राजा कांबळे, ॲडव्होकेट वीरेंद्र पाटील, शशिकांत टेकाळे, दीपक स्वामी, रुपेश पाटील भोकसखेडकर, सय्यद नवीद, अंजुमभाई, सादिकभाई मरखेलकर व कार्यकर्ते उपस्थित होते. मोगलाजी अण्णा सिरसेटवार हे नगर अध्यक्ष असताना देगलूर शहराचा काया पालट केला. त्यात महात्मा गांधी पुतळा सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कर्नल अब्दुल हमीद मार्ग चौक, अण्णाभाऊ साठे पुतळा असे विविध मोठे काम त्यांनी पार पाडले आहे. शहर सुशोभीकरणात त्यांचा मोठा वाटा आहे. सर्वधर्माचे सणउत्सव साजरे करण्यात त्यांचा समान वाटा आहे. सर्वधर्मीयांचे सणउत्सव साजरा करत असताना ते कधीच भेदभाव करत नाहीत. दुर्गा उत्सव असो किंवा गणेश उत्सव असो, जयंती उत्सव किंवा ईद, हे सर्व धर्मीयांचे सण साजरे करताना त्यात त्यांचा सहभाग असतो. आता मोगलाजी अण्णा हे कोणत्याही पदावर नसताना काँग्रेस पक्ष जोडणीत ते सहभाग घेत आहेत. भारत जोडो यात्राच्या सभेची पूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. यासाठी ते सगळीकडे पाहणी करत असून सर्व सोयीसुविधा स्वच्छता याचा अभाव राहणार नाही याकडे त्यांचे पूर्ण लक्ष आहे. काँग्रेस पक्षाचे मोठे पदावर असलेले कोणतेही स्थानिक कार्यकर्ते काम करताना दिसून येत नाही. मोगलाजी अण्णा यांची मित्रमंडळ देखरेखीखाली या सभेचे आयोजन सुरू आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी मोगलाजी अण्णा आणि त्यांचे मित्रमंडळ कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेत आहेत. आज दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रविवार वेळ सायंकाळी ठीक 6 वाजता संपर्क कार्यालय भक्तापूर रोड देगलूर या ठिकाणी नियोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. विनीत मोगलाजी इरण्णा सिरसेटवार, माजी नगराध्यक्ष, नगर परिषद देगलूर. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड. देगलूर शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी राहुल गांधीजीच्या या ठिकाणी सभा घेण्यात येत आहे. दिनांक 7 तारखेला या ठिकाणी संध्याकाळी या ठिकाणी भव्यदिव्य या ठिकाणी सभा होणार आहे. त्यासाठी देगलूर सर्व आजूबाजूचे तालुक्यातील सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असं मी माजी नगराध्यक्षांना हातानं सर्वांना मी विनंती करतो. या ठिकाणी कार्यक्रमासाठी या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित तयारी या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी पूर्ण आमच्या नगरपालिका टीम व आमचं पूर्ण आमचे नेते मंडळी, सर्व माजी नगरसेवक, सर्व नगरसेवक व सर्व देगलूरची जनता पूर्ण आमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी 25 ते 30 हजार देगलूर शहरातील लोकसंख्या या ठिकाणी जमा होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी सभा होणार आहे. राहुल गांधी यांची सभा इथं ठेवण्यात आली आहे का? हो,
राहुल गांधीच्या या ठिकाणी मध्यभागी असल्यामुळं आणि याच रोडवर त्यांचं मुक्काम असल्यामुळं या ठिकाणी मध्यभागी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी मध्यभागी या ठिकाणी राहुलजी गांधी यांचं या ठिकाणी सभा ठेवण्यात आलं आहे।